इंधन दरवाढीमुळे हैरान झालेल्या रिक्षा चालकांना आरटीओकडे वेळोवेळी दरवाढ मागूनही वाढ मिळत नसल्याने स्वतःहून 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय डोंबिवलीमध्ये आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेनी घेतल्यामुळे त्या परस्पर निर्णयाची कल्याण आरटीओनी गंभीर दखल घेत रामनगर रिक्षा स्टँड जवळ धडक कारवाई केली आहे. आरटीओचे सकाळपासूनच पथक शहरात आल्याने भाडेवाढ घ्यायची की नाही या संभ्रमात रिक्षा चालक होते. यावर ज्यादाचे भाडे घेतले तर दंडात्मक कारवाई होणारच असे आरटीओ मोटर वाहन निरीक्षक राजेश परदेशी यांनी स्पष्ट केले. प्रवाशांनीही ज्यादाचे भाडे न देण्याचे सांगत रिक्षा चालकांनाही नियमांप्रमाणेच वागण्याचे आदेश, तसेच आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेने जे दरवाढीचे फलक लावले होते ते तातडीने काढण्यास सांगितले. यानुसार काढलेले फलक रामनगर पोलिसांकडे जमा करण्यात आले. यापुढे जर नियमांचे उल्लंघन करून भाडेवार आकारण्यात आली तर कठोर कारवाईचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिले होते. प्रतिनिधी मीनाक्षी बनसोडेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. मुंब्रा बायपासवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातांमुळे मुंब्रा बायपास मृत्यूचा सापळा बनत चालली आहे. या रस्त्याने अवघ्या 2 महिन्यात 5 प्रवाशांचे बळी घेतले. दुरुस्ती कामानंतर मुंब्रा बायपासवर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढू लागल्याने केवळ 2 महिन्यात 15 पेक्षा जास्त छोटे मोठे अपघात झाल्याने 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. बायपासवर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग काहीच करत नाही असे ठाणे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने वेळोवेळी अनेक कार्यक्रम राबवले जातात, मात्र इथे राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे बळी जात आहेत. यामुळे सरकारवरच निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी चैताली शिंदेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. बुलढाणा येथील पिंपळगाव सराई येथे 6 वर्षाचा यश गवते याच्या तोंडात सुद्रीवांग फुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे 6 वर्षाचा यश गवते मित्रांसोबत घरासमोर खेळत असताना त्याला सुत्री बॉम्ब सापडला. यशने तो फोडण्यासाठी विस्तवासमोर ठेवला, मात्र बॉम्ब फुटलाच नाही. मग यशने सुत्री बॉम्ब हातात घेऊन तोंडात धरत असतानाच तो फुटला. यात यशच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याने त्याला बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील 154 PSI अधिकाऱ्यांना पदोन्नती नाही तर सरळ सेवेत असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही गृह खाते त्यांच्या नियुक्तीसाठी वेळ काढूपणा करत असल्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः 154 PSI यांना सेवेत सामावून घेत असल्याची घोषणा मीडियासमोर केली होती, मात्र 8 दिवस उलटून गेले तरी त्यांचंच गृह खाते नियुक्तीची ऑर्डर काढायला तयार नाही. यामुळे सरकार दिवाळीपूर्वी 154 PSI नियुक्ती देऊन त्यांना भेट देणार की त्यांची दिवाळी अंधारात जाणार असा प्रश्न या सगळ्यांना पडला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 154 PSI हे ट्रेनिंग घेतल्यानंतर देखील त्यांना एका न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करून घेणं हे शक्य होत नव्हतं. या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलंही प्रमोशन नाहीये. या ठिकाणी ते रेग्युलर एक्झाम मधून आलेले PSI आहेत, त्यांनी ट्रेनिंग पूर्ण घेतलेलं आहे, त्यामुळे यांना नोकरीमध्ये आम्ही सामावून घेतो. ऐन दिवाळीत सिलेंडरच्या किमतीत भडका उडाला आहे. यात अनुदानित व विनाअनुदानित LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असून अनुदानित घरगुती सिलेंडरच्या किमतीत 2.94 रुपयांची वाढ झाली आहे तर विनाअनुदानित गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गृहिणींना इंधनाच्या धुरापासून सुटका मिळावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना गरिबांसाठी लागू केली आहे, मात्र आता सिलेंडरची किंमत वाढल्याने गरिबांना वाढीव दरात सिलेंडरची खरेदी आवाक्याबाहेर झाली आहे. यामध्ये 14.2 किलोच्या अनुदानित प्रति LPG सिलेंडरचा भाव 502.40 रुपयांवरून 505.37 रुपयांवर पोहोचला आहे, तर विना अनुदानित सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ होऊन ती प्रति सिलेंडर 880 रुपयांवर पोहोचली आहे. LPG सिलेंडरच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर राज्यांमध्ये गॅसचा उपयोग कमी होऊन पुन्हा लाकडांवर स्वयंपाक करणे सुरू होईल. बेळगाव विदर्भ भालकीसह सीमा भाग कर्नाटकात डांबला गेल्या विरोधात आज बेळगावमध्ये 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतोय. 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. यावेळी बेळगावसह बीदर, भालकी, कारवारचा मराठी भाषिक भाग कर्नाटकमध्ये डांबण्यात आला होता. या दिवशी कर्नाटककडून व कन्नड रक्षण वैदिकेकडून बेळगावमध्ये कर्नाटकात राज्योत्सव साजरा केला जातो, तर याला विरोध म्हणून मराठी बांधवांकडून गेली 63 वर्षे मूक सायकल रॅली काढण्यात येते. बेळगाव बीदर भालकीसह मराठी भाषिक सीमा भाग
महाराष्ट्रात समाविष्ट करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बेळगाव गोवा वेस्ट सर्कल जवळ लाल पिवळे ध्वज घेऊन काही कन्नड कार्यकर्ते सामील झाल्याने गोंधळ निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी मराठी तरुणांनी काढलेल्या मूक सायकल रॅलीवर लाठीमार केला. अलिबागचा जलदुर्ग कुलाबा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र याच ऐतिहासिक ठेवेची दुर्दशा होताना दिसत असून कुलाबा किल्ल्यातील गैरसोयीबाबत पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटक व शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली. अलिबागमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक कुलाबा किल्ला पाहण्यासाठी येतो. 30 ते 35 किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते. या अष्टागरचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा. अलिबागचा पाणकोट शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले यांपैकी एक किल्ले कुलाबा. कुलाबाने प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई व सुरते शेवटी इंग्रज असे कालखंड पाहिले. इंग्रजांना समुद्रावरती शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाबाला मिळाला. तर दुसरीकडे किल्ल्यात असलेली स्वच्छतागृह बंद असून येणाऱ्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून कुलाबा किल्ल्यातील या गैरसोयीबाबत पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटक व शिवप्रेमींमध्ये नाराजी दिसून येते. महाराष्ट्रात काही ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला असून यात मराठवाड्यासह राज्यातील 26 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 159 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला असून यातील 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर 39 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. प्रतिनिधी रोहिणी हुलेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आज मंत्रिमंडळात आम्ही असा निर्णय घेतलाय की ज्या महसुली मंडळांमध्ये 75% कमी पाऊस झालेला आहे किंवा 700 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला आहे असे देखील मंडळ हे दुष्काळी म्हणून त्या ठिकाणी जाहीर करायचे. त्यानुसार आज 250 मंडळ अजून आम्ही दुष्काळी म्हणून त्याच्यामध्ये जाहीर करतो. महापौरांनी MIM नगरसेवक मतीनला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येण्यापासून रोखल्याने MIM नगरसेवकांनी गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्या MIM 9 नगरसेवकांना 1 दिवसीय निलंबन करण्यात आले. काही दिवसापूर्वी नगरसेवक सय्यद मतीन याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला येण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र महापौरांनी त्याला प्रवेश नाकारला. मतीन याने अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला होता. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी त्याला सभागृहातच चोप दिला होता. याशिवाय त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर सय्यद मतीन अनेक दिवस जेलमध्ये होता. मात्र जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा त्याने सभागृहात येण्याचा प्रयत्न केला असता त्याला मज्जाव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नागपूर विभागाच्या वतीने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर अर्थमंत्री जवाब दो आंदोलन करण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार असताना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र राज्यात त्यांचे सरकार आल्यानंतर व राज्यात अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. ते योजना लागू करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. त्याच अनुषंगाने अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या घरासमोर आंदोलनकर्ते पोहोचल्यावर तेथे एका पेटीत गुलाब पुष्प व जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विनंतीपत्र टाकण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना यांची युती होणारच असा विश्वास व्यक्त करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामन्यातून फटकारण्यात आले. फडणवीस सरकारला 5व्या वर्षात आगामी धोक्याची चाहूल लागल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना शिवसेना प्रेमाचा पाना फुटल्याचा टोला शिवसेनेने लगावलाय. आगामी निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला गृहीत धरू नये, कोणत्या दिशेने जायचे ते आम्हीच ठरवू, सकव्याच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही असा इशाराही सेनेने दिलाय. तसेच हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये वगैरे दाखले आज दिले जातात.
2004 साली हा हिंदुत्ववाद व मतविभाजनाचा विचार कोणत्या कनवटीस खोचून ठेवला होता असा सवालही शिवसेनेकडून उपस्थित करण्यात येतोय. मोदीच्या भाग्याने प्राप्त झाले ते सामनाच्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून सामना वाचावाच लागतो. सामना हा जनतेचा लाऊडस्पीकर व खोटारड्यांचा आरसा आहे अशा शब्दात शिवसेनेने फडणवीसांना खडे बोल सुनावले आहेत. ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सरकारचे चौथे वर्ष साध्य घालत कार्यकर्त्यांनी मुंडन देखील केले. भाजप सरकारच्या कारकिर्दीला 4 वर्ष झाली असून या 4 वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे, बेरोजगार, महिलांवरील अत्याचार, सामाजिक तेढ, अशांत व अर्थशून्य झाले आहे असे सर्व आरोप करीत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात चौथे वर्ष श्राद्ध घालण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचा निषेध देखील व्यक्त केला. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदेआळी येथे भर दिवसा एका युवकावर गोळीबार झाला असून तो युवक गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील शुक्रवार पेठ येथे मंगेश धुमाळ या युवकावर गोळीबार करण्यात आला असून कोयत्याने वार करण्यात आले. या जखमी मंगेशने जवळच असलेल्या खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मंगेशला तत्काळ ससून रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यात येतोय. मागील मतभेदातून मंगेशवर गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते. मात्र गोळीबार करणारे कोण होते व त्यांनी कुठल्या कारणाने गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून खडक पोलीस सध्या परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. फरार उद्योगपती विजय माल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासून 8 जणांना 45 लाख रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे. आरोपी विजय मल्ल्याच्या आर्थिक ताफ्यातील जप्त केलेल्या महागड्या SUV गाड्या स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या या आमिषाला भुलून तक्रारदारांनी त्याच्या खात्यात ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर केली. खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून आरोपीने RK सिन्हा, राजीव कुमार सिंग अशी बनावट नावे धारण केली होती. खारघरमध्ये 7 व CBD मध्ये एका व्यक्तीला त्याने गंडा घातला असून शिवाय त्याने सप्टेंबरमध्ये CBD तील एका व्यक्तीला 4.25 लाख रुपयाला फसवले होते. जेव्हा पोलीस आरोपीच्या CBD येथील निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी आरोपीबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले. आरोपी सध्या बिहारला निघून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. तरी ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. Thank you.